नमस्कार राम राम गणपती बाप्पा मोरिया पुन्हा गाडगीळ आणि संस प्रस्तुत बाप्पा सोबत गप्पा खूप आवड बाय निसर्ग हर्ब्स आणि बरवा स्किन थेरपी या कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज पहिला दिवस आहे आणि मी आलेलो आहे गणेश गल्ली या ठिकाणी मुंबईचा राजा. मला प्रचंड उत्सुकता आहे, खूप उत्सुकता आहे, तुम्हालाही उत्सुकता असेलच. आज आपण बघूया देखावा काय केलेला आहे, त्याचप्रमाणे गणपतीची आरती आणि ज्यासाठी मुंबईचा राजा ओळखला जातो ती म्हणजे गणपती बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती. या गणेश मंडळाला 96 वर्षाची परंपरा आहे बरं. चला चला या माझ्या मागे आणि ऐका ना, ते चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन असं दाबा म्हणजे नोटिफिकेशन संदेश तुमच्यापर्यंत पोचतील. कार्यक्रमाचं नाव विसरू नका, बाप्पा सोबत गप्पा. चला या माझ्या मागं या मंडळी. असं प्रसन्न वातावरण आहे का नाही मंडळी? सकाळी 6 वाजले, 6 सकाळचे 6 आणि ही मंडळी जी आहे ती पहाटे 5 वाजल्यापासून रांगेमध्ये उभी आहेत. फार म्हणजे गणपतीवरचं प्रेम काही वेगळंच आहे हो. प्रेम आहे, श्रद्धा आहे, हक्क आहे आणि बाप्पा लाडका आहे. या ठिकाणी मुंबईच्या राजाची गणपती बाप्पाची पूजा या ठिकाणी चालू आहे. तारा बलं चंद्र बलं देवा विद्या बलं देव बलं देवा गौरी पते ते युग्मं स्मरामी. थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल आणि आरती झाल्यानंतर ज्याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे तो मुंबईचा राजा गणेश गल्लीचा राजा, त्याची जी मूर्ती आहे ती खूप भव्य दिव्य असते. मी मगाशी म्हणलं तसं बघताना टोपी पडती तर मलाही उत्सुकता आहे, तुम्हाला असेलच. हा पडदा रिव्हील झाला की गणपती बाप्पा दिसणार आहे. राजा गणेश गल्लीचा राजा त्या परंपरेविषयी सुद्धा आपण आपल्या सगळ्या या मित्रांकडनं जाणून घेऊया. खरंच मुंबईचा राजा म्हणजे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली यंदा 96 वर्षात पदार्पण करते आणि मंडळाचा नेहमी मानस राहिलेला आहे की या गणेशोत्सवाच्या काळामध्ये काही वेगवेगळं देखावे या गणेश भक्तांसमोर साकारायचे. याचं उद्दिष्ट एकच होतं आमचं, आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही पर्यटन स्थळं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत की आपण वेळेअभावी अथवा पैशाअभावी त्या ठिकाणी जाऊ शकत त्याची विविधता पाहू शकत नाही. तर या गणेशोत्सव काळामध्ये त्यांना हे सगळं पाहता यावं, अनुभवता यावं याच्यासाठी हे देखावे उभारण्यासाठी आम्ही सुरुवात केली. आणि यंदाचा हा 350वा राज्याभिषेक सोहळा महाराजांचा पार पडला आणि महाराजांच्या प्रती असलेली आपली श्रद्धा आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी म्हणून मंडळाच्या वतीने यंदा आम्ही किल्ले रायगडाची प्रतिकृती साकारलेली. नक्कीच रायगड उभारणार म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा दाखवणार म्हणजे तो उभ्या तसाच असला पाहिजे आणि लोकांना तसा दिसला पाहिजे. त्यासाठी आम्ही कला दिग्दर्शक आणि मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष सेक्रेटरी सगळे आम्ही एकत्र रायगडावर गेलेलो आणि रायगडाच्या जिथे सभा मंडप आहे तिकडे माती किंवा होळी जिथे व्हायची तिथे तिकडची माती
सगळी माते एकत्र केली आणि त्याची पूजा केली. मंडळाचे पहिले मूर्तिकार म्हणजे जी मोठी मूर्ती 22 फुटाची बनवली ती संकल्पना ज्यांच्या डोक्यात आली ते मास्टर दीनानाथ वेलिंग. आजचे जेवढे मूर्तिकार जे नामचीन मूर्तिकार आहेत त्यांचे आद्य गुरु म्हणून ते नावाजले गेलेले होते आणि त्यांच्या डोक्यातनं ही कल्पना उतरली. मंडळाने त्यांना सपोर्ट केला आणि ती रिस्क उचलून ती पहिली उंच मूर्ती बनवली आणि त्यांनी सलग 13 मूर्त्या बनवल्या आपल्या गणेश गल्ली मंडळासाठी. आणि त्यांनी खरा लालबागच्या गणेशोत्सवाला आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला नावारूपाला आणलं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बघा भक्तांचा उत्साह बघा कसा आहे. पहाटे 5 उठलेत, आंघोळी पांघोळी करून आलेले आहेत आणि सकाळी 6 इथं दर्शनाला रांगेत उभे आहेत. दर्शन झालेलं आहे? दर्शन झालेलं आहे. कसं झालं दर्शन? दर्शन फर्स्ट क्लास. आम्ही 2 आम्ही घरातनं निघालो, लालबागला जाऊन आलो, राजाला जाऊन आलो आणि 6 दर्शन घेऊन हे गणपती करून तिकडे आलो. म्हणजे झोप नाही घेतली? झोप नाही घेतली. 12 आंघोळ करून निघालो, पूजा करून जागरण फुल. आणि मला असं कळलं की तू गणपती बाप्पाचा खूप मोठा भक्त आहेस. बाप्पा कशाची कमी पडू देत नाही. मी नेहमी सिद्धिविनायक मंदिराला दर्शन करायला जात असतो तर मग बरं वाटतं. पॉझिटिव्ह वाईब्स येतात. पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आयुष्यभर बाप्पाच्या चरणी लीन राहा, काही कमी पडणार नाही. हो एकदम बरोबर. धन्यवाद. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. पुन्हा गाडगिळी प्रस्तुत बाप्पासोबत गप्पा. पोप आवड बाय निसर्ग हर्ब्स आणि बर्वा स्किन थेरपी. तर बर्वा स्किन थेरपी जी आहे त्यांचा एक सुगंधी छान असा आयुर्वेदिक साबण आहे, तो तुला आम्ही गिफ्ट म्हणून देणार आहोत. तू नक्की वापर, आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे तुला आवडेलच. काय वाटतंय, कसं वाटतंय? आज पहिला दिवस आहे आणि पहिलाच मान मुंबईचा राजा. काय वाटतंय ताई तुम्हाला? अगदी मनापासून खूप छान वाटतंय. नक्कीच काहीतरी पुण्यही आहे की पहिल्याच दिवशी आज इथे दर्शन झालंय देवाचं. खरंच खूप आभार द्या देवाचं. वा वा वा, पुण्यही आहे. कसं वाटतंय? बरं वाटतंय, खूपच मस्त छान वाटतंय, प्रफुल्लित वाटतंय. आणि ताई तुमचे मनापासून आभार. तुम्ही या पिल्लाला घेऊन आलो का? हे सकाळी लवकर उठला. म्हणजे बघा आता तर ह्याला काहीच कमी पडणार नाही आणि दिसायला सुद्धा मोदक आहे हा एकदम. काय कसं वाटतं? नाही ते छान वाटतं. आपल्याला तिकडे जाता येत नाही ना रायगडला, मग आपल्याला आपल्या दरवाजात रायगड आलाय. हे मोठं भाग्याचे आमच्या सगळ्या पायांना जाता येत नाही, मग आपल्या दरवाजात आलाय. म्हणजे आता थोडं वय झालंय त्यामुळे रायगडावर जाता येत नाही, पण इथं आल्यानंतर रायगडावर आल्यासारखं होतं आणि खूप चांगलं. गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणजे दोन दर्शन होत आहेत. आमचा जो कार्यक्रम आहे बाप्पा सोबत गप्पा, कोप आवड बाय निसर्ग हर्ब्स आणि बर्वा स्किन थेरपी असा आहे. आता हे निसर्ग हर्ब्सचं हे प्रॉडक्ट आहे, हे आयुर्वेदिक आहे आणि बुद्धीसाठी चांगलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आणि हे बाळ पिल्लू जेव्हा थोडं मोठं होईल तेव्हा त्यालाही देऊ शकता. आणि हे तुमच्याकडे नेहमी पाहिजे, हे संपल्यावर परत नवीन आणा. निसर्ग हर्ब्स हे मी त्यांना देतोय. बघा आपलं प्रॉडक्ट घ्या, तिकडे दाखवा. गणपती बाप्पा आज तुझं आगमन झालेलं आहे आणि आमच्या सगळ्या भक्तांमध्ये एकदम उत्साहाचं वातावरण आहे. आणि मी आपल्या सगळ्यांसाठी तुझ्या प्रेमासाठी बाप्पासोबत गप्पा हा कार्यक्रम घेऊन आलेलो आहे. तुझ्या आशीर्वादाची लय गरज आहे बाप्पा. आमच्या सगळ्यांवर लक्ष ठेव, अशीच कृपा असू दे, आशीर्वाद असू दे. तू सुख करताय, तू आलास की सगळी दुःख सगळी विघ्न दूर होतात, कारण तू विघ्न हरतायस.